केवी न्यूज के सभी दर्शकों को मुदस्सिर अहमद का प्रणाम और प्यार भरा सलाम। कर्नाटक मैसूर के नरसिंह राजा क्षेत्र राजीव नगर अलबदर मस्जिद के पास इसी महीने के 2 तारीख को एक वारदात हुई जिसमें एक व्यक्ति की मौत हो गई जिसका नाम अकबर बताया जा रहा है, जिसकी उम्र अकबर खान जिसका नाम जो जिसकी उम्र जो है लगभग 50 तक की उम्र है इसकी, जिसका जिसकी मौत आज प्रज्वाल हॉस्पिटल में आज सुबह हुई है। यहाँ पे उसे मॉर्चरी को पोस्टमार्टम के लिए लाया गया है। उनके घर के यहाँ पे लोग यहाँ पे हमारे साथ उपस्थित हैं, उनके साथी उनके यहाँ उपस्थित हैं। एक व्यक्ति में पत्थर फेंक कर जो है इस व्यक्ति पर हमला किया है। उस व्यक्ति ने जो है वहीं पे गिरकर जो है उसकी हालत खराब हो चुकी थी, वहां से उसे प्रज्वाल अस्पताल में दाखिल करवाया गया जिसकी मौत आज हुई है। उसे यहाँ पोस्टमार्टम के लिए लाया गया है। आइए अब हम इनके घर वालों से ये जानकारी लें कि इनकी मौत किस तरीके से हुई, ये हादिसा क्या वास्ते हुआ और किस लिए हुआ। सर आपका नाम बताओ। सर हेलो अस्सलाम वालेकुम, मेरा नाम अय्यूब खान। अय्यूब खान कहाँ के रहने वाले सर आप? तो हमें राजू नगर के रहने वाले जी, फर्स्ट स्टेज में इमरान मस्जिद के सामने हमारा घर है। हमारा भाई जुम्मा की नमाज पढ़ने को निकला खून कहाँ से सर? राजू नगर अलबदर मस्जिद के सामने नमाज पढ़ के निकलने के टाइम ऐसा है कौन की आदमी आको छोटे बातों को लड़को उसे सिर पर मार को। किससे मारिया सर? वो एक फुटपाथ पर पत्थर के साथ पड़े रहता है सीमेंट का फुटपाथ डालने का, वो पत्थर से सिर को मार को वो नीचे गिर गया। नीचे गिरने के बाद भी उसको चपड़ी डाल दिया। ऐसा रोडिज्म NR कॉन्स्टिट्यूशन में ज्यादा हो जा रहा है। मैं आजीजाना गुजारिश करता हूँ तनवीर सेठ साहब इस चीज का मुजाहरा करना और अय्यूब का मेयर जो भी है ये एरिया के कारपोरेटर है इसकी जिम्मेदारी कौन लेती? आज हमारी कौम कहाँ जा रही है? इन्हों क्या कर रही है? इन्हों कौम के लीडर क्या कर रही है? एक जना भी आपको हमने पूछा नहीं। सोशल मीडिया है सब भाई वायरल सभी हुआ था। आज तक कौन भी हमारा लीडर है ये कौन भी रहें एक हॉस्पिटल को विजिट किया नहीं? क्या फायदा हमें इलेक्शन में इनको खड़को जीता को? ये फर्स्ट नया हो रहा है MLA साहब अब्दुल बन को नए क्या भी अभी तक हमने इसका फैसला कौन इसके जवाबदार कौन? किसी को भेजे भी नहीं कौन भी नहीं। आज हमारे घर में हुआ कल उनके घर में हो सकता। ऐसा पोजीशन हमारी NR कॉन्स्टिट्यूशन में बहुत ज्यादा हो गया। अब जिनकी मौत हुई है उनका नाम क्या सर? अकबर खान। क्या उम्र है सर उनके? 48 से 50 से। क्या काम करते थे? वेल्डर कहाँ पे सर? उन्हें वेल्डर पीस वर्क करते पीस वर्क करते जी। ऐसे काम हमारे NR कॉन्स्टिट्यूशन में चल रही है। इसकी जिम्मेदारी कारपोरेटर अय्यूब खान है, अल्ताफ आफ्ताब बेग है, तनवीर शेख साहब है, इन सब आको वो क्या भी मोहब्बत इस पैदा नहीं हो रही है अजमान के साथ खिलाफत हो जाती है। ऐसे चीज हमें उन्हें सामने नहीं आए तो उनके खिलाफ होती आती है। तो 2 तारीख को ये 2 तारीख को आज कहा लेके गए सर? हमें प्रज्वल में MM को ले गए। MM से नहीं होता उन्हें प्रज्वल में ले जाकर एडमिट करे। आज तक कोई भी हमारी जिम्मेदारी लिए नहीं। हमें सेठ साहब की इतना बोलती है हमारी कौम के वास्ते जो भी होता है पुलिस से रहते हमारे वास्ते उन्हें इंसाफ दिलाना। वो आदमी गिरफ्तार हुआ क्या? वो आदमी गिरफ्तार हो को है जी। सर ये जुमा को होने के बाद में इनकी मौत कब हुई सर? इनकी जुमे आज सवेरे में 10:50 को 7 को होकर। तो तब तक ICU में थे। नो कॉन्शियस क्या भी होश नहीं जी। क्या भी नहीं जो पत्थर का मरपट ऐसा था बिल्डर था कौन भी हो कारपेट हो सर्कल का नाम ही बदनाम हो जा रहा। जितनी अच्छी सर्कल बना रही नो खाइश से उतने बदनाम हो जा रही सर्कल। सर सोर्सों के मुताबिक जो है ये भी मालूम पड़ा कि सर पे मारने के बाद फिर एक पत्थर भी उस पे लगा दिया, पेट के ऊपर भी एक पत्थर डाल दिया तो पेट भी डैमेज हुआ है। हमारे लीडर आपको क्या भी इतना सोशल मीडिया का जमाना आ गया है हर चीज पॉइंट लाइन में मालूम हो रही है। वो कारपोरेटर उन्होंने भी एक सोशल ये बनाना पहचाना क्या करना किधर करना कैसा होगा क्या होगा क्या भी दरियाफत नहीं। ಮುಷ್ಟಾಕ್ ಅಂತ ನಮ್ಮ ಕೇರಳ ಮಸೀದಿ ಇದು ಸೆಕ್ರೆಟರಿ ನಮ್ಗೆ ವಾಟ್ಸ್ಆಪ್ ಮೂಲಕ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಫೋಟೋ ಕಳಿಸಿದ್ರು ಇದು ಆನ್ ಮಾಡಿ ನೋಡಿ ಅಂತ. ನಮ್ಮ ಪರಿಚಯ ಇರೋ ಹುಡುಗ ಅವನಿಗೆ ಆ ನಮಾಜಿ ಆದ್ಮೇಲೆ ಯಾವುದೋ ಹುಡುಗ ಏನೋ ಶುಲ್ಲಕ ಕಾರಣದಿಂದ ಅದೇನೋ ಮಸೀದಿ ಹತ್ರ ಗಲಾಟೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಿಂತಿದ್ದ ಅಂತೆ. ಇವರು ಹೋಗಿ ಮಸೀದಿ ಹತ್ರ ಯಾಕೆ ನೀನು ಗಲಾಟೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀಯಾ ನಮಾಜಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಏನೋ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅಷ್ಟಕ್ಕೆ ಅವನು ಸ್ವಲ್ಪ ಅಪ್ಸೆಟ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿ ಆ ಫುಟ್ಪಾತ್ ಮೇಲೆ ಇರೋ ಕಲ್ಲನ್ನ ಅವ್ರ ತಲೆ ಮೇಲೆ ಹಾಕಿ
ಅವ್ರಿಗೆ ಇದು ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಕಲ್ಲು ಎತ್ತಿ ಹೊಟ್ಟೆ ಮೇಲೆ ಹಾಕಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾನೆ. ತಿರ್ಗಾ ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಗಾಡಿಯಿಂದ ಚಾಕುನು ಎತ್ಕೊಂಡು ಹೊಡೆಯಕ್ಕೆ ಹೋದ ಅಂತೆ. ಅಲ್ಲಿ ಇರೋ ಜನಗಳೆಲ್ಲ ಬಿಡಿಸಿ ಏನೋ ಇದು ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಈ ಥರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವನು 3 ದಿವಸ ಸಾವು ಬದುಕು ಹೋರಾಟದಿಂದ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದು ಉತ್ತರಜ್ವಲ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಮೃತಪಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಈಗ ನಮ್ಮದು ಏನಂದರೆ ಉದಯಗಿರಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ನಮ್ಮ ಸುನೀಲ್ ಸರ್ ಇರಲಿ, ಸರ್ಕಲ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಸ್ಟಾಫ್ ಎಲ್ಲರೂ ನಮಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೋಆಪರೇಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಅವನಿಗೆ ತಿರ್ನಾಟ್ ಸೆವೆನ್ ಇದರಲ್ಲಿ ಮಾಜರ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ನೋಡಂಗೇನೆ ಅವರು ಕಸ್ಟಡಿಗೆ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಸಾವಾಗಿದೆ, ನಾವು ತಿರ್ನಾಟ್ 2 ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ನಮಗೆ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ಗೆ ನಮಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ನಂಬಿಕೆ ಇದೆ ಅವ್ರು, ನಾವು ಚಾರ್ಜ್ ಶೀಟು ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಮಾಡಿ ಸರ್, ಇವನಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು. ಈ ಹುಡುಗಂದು ಸುಮಾರು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ಸ್ ಈ ಥರ ಜನಗಳಿಗೆ ಸತಾಯಿಸೋದು ಅಂತ ಒಂದು ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪೊಲೀಸವ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ ಅದು. ಅವ್ರೇನಂದರೆ ನಾವು ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಇದು ಸ್ಟೆಪ್ ತಗೊಳ್ತೀವಿ, ಚಾರ್ಜ್ ಶೀಟ್ ಫೈಲ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಇವನಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಂಗೆ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ನಮಗೆ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾವೇನಂದರೆ ಇದು ಸುಮಾರು ಈ ಥರ ಹುಡುಗರು ಜನಗಳಿಗೆ ಸಾಮಾನ್ಯ ಜನಗಳಿಗೆ ಕಿರುಕುಳ ಕೊಡ್ತಾರೆ. ಗಲಾಟೆ ಮಾಡೋದು, ವೀಲಿಂಗ್ ಮಾಡೋದಿರಲಿ, ಏನೇನೋ ಈ ಥರ ರೌಡಿಸಮ್ ಮಾಡೋದು ಸುಮಾರು ಈ ಥರ ಇದೆ. ಅದು ಜನಗಳಿಗೆ ನೆಮ್ಮದಿಯಿಂದ ಬದುಕೋಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ನಮ್ಮ MLA ತನ್ವೀರ್ ಸೇಠ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೂ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಅವ್ರು ಒಳ್ಳೆ ನಮ್ಮ ಶಾಸಕರು, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಪ್ರತಾಪ್ ಸಿಂಹ ಮೈಸೂರು ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ MP ಅವ್ರಿಗೂ ನಾವು ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ. ನಾವು ಇಲ್ಲಿಗೆ ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ನಿಲ್ಲಿಸಲ್ಲ. ನಾವು DGP ಇರಲಿ, ಲಾ ಮಿನಿಸ್ಟರ್ಗೆ ಇರಲಿ, ನಾವು ಫ್ಯಾಕ್ಸ್ ಮೂಲಕ ನಾವು ಅರ್ಜಿಯೆಲ್ಲ ನಾವು ಸಲ್ಲಿಸ್ತೀವಿ. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಇದು ಸ್ಟೆಪ್ ತಗೊಳ್ತೀವಿ ಅಂತ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೀನಿ. ಸರ್, ಆಜ್ ಯಹಾಂ ಪೆ ಆಪ್ ಮಾರ್ಚರಿ ಮೇ ಆಯೇ ಹುಯೇ ಹೈನ್, ಕ್ಯಾ ಕಾರಣ ಹೈ ಸರ್? ಮುಜೆ ಜುಮ್ಮಾ ಕೋ ನಮಾಜ್ ಕೆ ಬಾದ್ ಲಗ್ಭಗ್ ಏಕ್ ಗ್ರೂಪ್ ಸೆ ಏಕ್ ಜನೆ ಕಿ ಫೋಟೋ ಹುಯಿ. ವೋ ಫೋಟೋ ಮೇ ಬ್ರೆಡ್ ಕರ್ ಕೋ ದೇಖಾ ತೋ ಜನಾಬ್ ಅಕ್ಬರ್ ಕರ್ ಕೋ ಬೋಲ್ ಕೋ ಮೈ ಇನ್ ಕೋ ಅಚ್ಚಿ ತರಹ ಜಾನ್ತಾ ಹೂಂ. ಆಪ್ಕಿ ಪಹಚಾನ್ ಮೇ ಆಪ್ಕೋ ಭಿ ಮಾಲೂಮ್ ಕಿ ಅಕ್ಬರ್ ಖಾನ್ ಏಕ್ ಜಮಾನೆ ಕೆ ಬಹುತ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಪ್ಲೇಯರ್ ಥೆ. ಜನಾಬ್ ಅಶಾಕ್ ಸಾಹೇಬ್ ಮೈ ಅಕ್ಬರ್ ಸಾಹಬ್ ಸಬ್ ಏಕ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಟೀಮ್ ಖೇಲ್ತೆ ಥೆ. ವೋ ಟೆಂಪೋ ಸೆ ಮುಜೆ ಪಹಚಾನ್. ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ಕ್ಯಾ ಗೊತ್ತೋ, ಹಮಾರೆ ಭೈ ಕೆ ಬಡೆ ಭೈ ಸಾಹಬ್ ಕೆ ಉನ್ನ ದೋಸ್ತ್ ಹೋಗೆ ಮೈ ಉನ್ಸ ಅಕ್ಬರ್ ಸಾಹಬ್ ಸೆ ದೋಸ್ತಿ ರತಿ ಕಮ್ ಕರ್ದಲ್ಲ ಹಮಾರ ಬಡೆ ಭೈ ಕೆ ದೋಸ್ತ್ ಹೋಗೆ ನಾ ಅಕ್ರ ಕೋ ಬೋಲೋ. ಉಸಿ ಫೋರನ್ ಮೈ ಕ್ಯಾ ಕರೆ ಅಕ್ರ ಕೋ ಬೋಲೋ ತೋ, ಹಮಾರ ಬಡೆ ಭೈ ಸಾಹಬ್ ಕೋ ಭಿ, ರಹಮತ್ ಭೈ ಕೋ ಭಿ, ದೋ ಜನೆ ಕೋ ಭಿ ಮೈ ವಾಟ್ಸಪ್ ಮೇ ಭೇಜಾ ಹೈ ಯೇ ಛದ್ಮಿ ನೆ ಭೀ ಕ್ಯಾ ಯೇ ಕರ್ನಾ ಡಂಬ ಹೋಮ್ ಸ್ಟಾ ಭಿ ಇನ್ನೋ ಚೆ ಗಾಯ ಉನ್ಕೆ ಘರ್ ಕೋ ಪಹಲೆ ಮಾಲೂಮ್ ಕರೋ ತು ಮೇ ಯೇ ಅಕ್ರ ಕೋ ಬೋಲ್ ಕೋ. ರಹಮತ್ ಭೀ ಜಬ್ ಕಾ ಜಬ್ ಮಾಲೂಮ್ ಕರೆ ಉಸ್ಕೆ ಬಾದ ಉನ್ಕೆ ಘರ ವಾಲೆ ಕೋ ಭಿ ಮಾಲೂಮ್ ಹುವಾ. ಹಮೇ ಉಸ್ ದಿನ ರಾತ್ ಕೋ ಜಾಕೋ ರಹಮತ್ ಭೀ ವಹಾಂ ಥೆ ಪೂರಾ ಹಸ್ಪತಾಲ್ ಮೇಚೆ ಉನ್ಕೆ ಘರ ವಾಲೆ ಭೀ ಥೆ. ರಾತ್ ಕೋ ಮೈ ಗಯಾ ವೋ ಟೆಂಪೋ ಉನ್ಕೆ ಉನ್ಕೆ ಏಕ್ ಭಾಂಜೆ ಥೆ ಉಸ್ ದಿನ ಹಸ್ಪತಾಲ್ ಮೇ ಉನ್ಸೆ ಮಿಲ್ ಕೋ ಬಾತ್ ಗೀತ್ ಕರ್ಲಕ್ ಆಯಾ. ಉಸ್ಕೆ ಬಾದ ಆಜ್ ಕ್ಯಾ ಹುವಾ ಅಗರ್ ಕೋ ಬೋಲೆ ತೋ ಕಂಡೀಷನ್ ಬಹುತ್ ಖರಾಬ್ ಹೋಗೋ, ಕ್ರಿಟಿಕಲ್ ಪೊಸಿಷನ್ ಪರ್ ಉನ್ಕಾ ಇಂತಿಖಾಲ್ ಹೋಗಾ. ಅಬ್ ಹಮೇ ಉನ್ಕೋ ಪೋಸ್ಟ್ಮಾರ್ಟಮ್ ಕೋ ಲೇಲಕ್ ಹಾಕೋ ರೇ, ಇನ್ಶಾಲ್ಲಾ ಉನ್ಕಾ ಪೋಸ್ಟ್ಮಾರ್ಟಮ್ ಭೀ ಹೋ ರಾ. ಮೈ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತು ಅಂಗರ್ ಕೋ ಬೋಲೆ ತೋ, ಮುಸಲ್ಮಾನ ಮೇ ಬಹುತ್ ಸೆ ಬಚ್ಚೆ ಆಜ್ ಅನ್ಎಜುಕೇಟೆಡ್ ಹೋ ಜಾಕೋ, ಎಜುಕೇಷನ್ ಖತಮ್ ಹೋ ಜಾಕೋ, ಕ್ಯಾ ಹೋ ರೇ ತೋ ಖುರಾನ್ ಕಿ ದೀನಿ ಇಲ್ಮ್ ಬಹುತ್ ಕಮಿ ಹೋಗಿ ಹಮಾರೆ ಮೇ ಜೊ ನಾಲೆಜ್ ಕಾಲೇಜ್ ಕೆ ಇಸ್ಕೆ ಉಸ್ಕೆ ಬಹುತ್ ಕಮ್ ಹೋಗಿ. ಇಸ್ಮೇ ಕ್ಯಾ ಹೋ ರಾ ಅಗರ್ ಕೋ ಬೋಲೆ ತೋ, ಹಮಾರೆ ಬಚ್ಚೆ ಬಹುತ್ ಸೆ ಏಕ್ ಬೇಕಾರ್ ಕೆ ಕಾಮಾ ಮೇ ಚಲಾ ರೀ. ಜೈಸಾ ಕಿ ಆಪ್ ಕಾಮ್ ಭೀ ದೇಖ್ ಕರೇಂಗೆ ಕೆ ಬಹುತ್ ಸೆ ಇಸ್ಕಿ ಜಗಾ ಡ್ರಗ್ಸ್ ಯೂಸ್ ಕರ್ತಿ, ಕೆತ್ತೆ ಕೆ ಹಮಾರೆ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಚ್ಚೆ ಡ್ರಗ್ಸ್ ಯೂಸ್ ಕರ್ತಿ. ವೋ ಸಬ್ ಏಕ್ ಖತಮ್ ಕರೇ ತೋ ಬಹುತ್ ಅಚ್ಛಾ ಕಾಮ್ ಭೀ ಏಕ್ ಅಚ್ಛೆ ತಾಲೂಕಾತ್ ಹೋತಿ. ಮೈ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತು ಅಂಗರ್ ಕೋ ಬೋಲೆ ತೋ, ಮೊಹಲ್ಲೆ ಮೊಹಲ್ಲೆ ಮೇ ಏಕ್ ದೀನಿ ಮದಾರಿಸ್ ಖೋಲಾ ಲೇ ತೋ, ಐಸೆ ಬಚ್ಚಾ ಕೋ ಹಮೇ ಏಕ್ ಅಚ್ಛಾ ತರ್ಬಿಯತ್ ದೇ ಸಕ್ತಿ, ಅಖ್ಲಾಕ್ ದೇ ಸಕ್ತಿ. ಅಬ್ ಹಮೇ ಭೀ ಬಚ್ಪನ್ ಮೇ ಗುಜರೆ, ಮಾ ಬಾಪ್ ಕೋ ಡರ್ಕೋ ಗುಜರೆ, ಬಡ್ಯಾಂ ಕೋ ಡರ್ಕೋ ಗುಜರೆ, ಹಜರತಾ ಕೋ ಟೀಚರಾ ಕೋ ದೇಖೆ ತೋ ಡರ್ಕೋ ಹಮೇ ಜಿಂದಗಿ ಗುಜಾರೆ. ಸೊ ಆಜ್ ಕೆ ಬಚ್ಚಾ ಕೋ ಕ್ಯಾ ಹೋಗಾಗತ್ತೋ ಬೋಲ್ಕೋ, ಏ ಖಾಲಿ ಟಿ ವಿ ಅವ್ರ ಮೊಬೈಲ್ ಇಸ್ಕೆ ಅಂದರಿ ಚುನೋ ಜಿಂದಗಿ ಗುಜಾರ್ ಜಾಕೋ. ಮೈ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತು, ತಮಾಮ್ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಹಮಾರೆ ಜತೆ ಭೀ ಪಾಂಚ್ ವಕ್ತ್ ಕಿ ನಮಾಜ್ ಬಾಖೈದಾ ಜಮಾತ್ ಕೆ ಸಾಥ್ ನಮಾಜ್ ಪಡ್ ಲೇ ತೋ, ಇಸ್ಕೆ ಅಂದರಿ ಚಕ್ ಅಖ್ಲಾಕ್ ಹಮ್ನಾ ಮಿಲ್ ಜಾತಿ ಅಗರ್ ಕೋ ಬೋಲ್ಕೋ. ಮೈ ಹಮಾರೆ ತಮಾಮ್ ಏಕ್ ಆಜಿಜಾನಾ ಸಬ್ ಜನ ನಮಾಜ್ ಪಡ್ ರೀ ನೀ ಕರ್ಕೋನಿ, ಲೇಕಿನ್ ಜಿನೋ ನೀ ಪಡ್ ರೀ ಉನ್ಕು ಏಕ್ ಪಡಾಕೋ ಏಕ್ ಕರ್ದಾ ಲೇ ತೋ, ಏಕ್ ಸೆ ಏಕ್ ದೋ ತರ್ಬಿಯತ್ ಅಚ್ಚಿ ಹೋತಿ ಹೈ, ತೀಸ್ ತರ್ಬಿಯತ್ ಅಚ್ಚಿ ಹೋತಿ ಹೈ. ಐಸಾ ಚ ಇನ್ಶಾಲ್ಲಾ ಹಮೇ ಸಬ್ ಹಮಾರಿ ಏಕ್ ಅವ್ರ ಜಿಸ್ ಜಗಾ ಭೀ ಐಸೆ ಬಚ್ಚಾ ಕೋ ಮದ್ರಸಾ ಕಾಂತಿ ಭೀ ಖಾಯಂ ಕರ್ನಾ ತೋ, ಹಮೇ ಆಕೋ ಹಮೇ ಹೀ ರಹಮತ್ ಭೀ ಹೀ ಯಾ ಜಿನೋ ಭೀ ಹೀ ಹಜರತ್ ಹೀ ಅಶಾ ಭೀ ಹೀ ಹಮಾರ ದೋಸ್ತ ನಸಬ್ ಹೀ ಯೇ ಪೂರೆ ಮಿಲ್ ಕೋ ಹಮೇ ಉನ್ಕೋ ಆಕೋ ಏಕ್ ಬೈಠ ಕೋ ಹಮೇ ಕ್ಯಾ ಭೀ ಏಕ್ ಕರ್ತಿ. ಐಸಾ ತೋ ಬಹುತ್ ಸೆ ಜಗಾ ಯಾ ಅಕ್ಬರ್ ಕರ್ ಕೋ ಇಂತಿಖಾಲ್ ಹುವಾ, ಉನ್ಹೋ ಭೀ ಏಕ್ ಸೋಶಲ್ ಆಕ್ಟಿವಿಟೀಸ್ ಕೆ ಜೈಸಾ ಬಚ್ಚೋ ಕೋ ಬಹುತ್ ಸೆ ಸಾಥ್ ದೇ ಕೋ ಹೀ.
बहुत से इल्म को उनको बहुत एक इल्म के बारे में दीनी मालूमात में एक बहुत उन्होंने आदमी को एक आओ सर आपका नाम क्या सर? मेरा नाम असगर खान है। जिनकी अभी मौत हुई है उनसे आपका क्या रिश्ता है? मेरा छोटा भाई है। आपके छोटे भाई? छोटा भाई जी। क्या बोलना चाह रही सर आप? वही राजनगर में जो हादिसा हुआ ये बहुत गलत हुआ हमारे भाई के साथ। नमाज पढ़ने को निकलने के टाइम में कौन ये गुंडा गाली गलौज कर रहा था मस्जिद के सामने, उसे रोकने की कोशिश किया है मस्जिद के सामने, जाओ को उधर दूर करके बात करो बोल के, लेकिन उन्हें पीछे पलट के मस्जिद को जाने का टाइम टाइल्स ले गए पीछे से मार दिया, मारते ही उधर गिर गया। राजू नगर के अंदर होते आदमियाँ खड़कर तमाशा देखे, लेकिन एक आदमी भी अगर जाके छुड़ा सकता तो उसकी जान बच सकती थी। क्या उतनी बुजदिली आ गई है क्या राजू नगर के आदमियों में? नहीं, कोई भी एक लकड़ी लेके भी मार के ढरा के भगा सकता था। कौन हादिसा हो गया स्पॉट पर भाई गिर गया, दूसरे कौन गए आदमियाँ रोड में जाने वाले ले लिया घास को भी एडमिट करे, ना एरिया के कारपोरेटर को फिक्र रहा है ना। जिनकी मौत हुई है उनका घर कौन से एरिया में? क्वार्टर्स में हमारा अजीत सेठ कॉलोनी के अंदर है। अच्छा, हमारा सेठ साहब कॉलोनी बना है ना, वो कॉलोनी के अंदर ही है सब हमारा भाई, और ना वो एरिया के शौकत साहब कारपोरेटर उन्होंने आके पूछे, ना वो जो हादिसा हुआ वो एरिया के कारपोरेटर आके पूछे, ना वो NR कॉन्सेप्ट के MLA आके पूछे। वोट मांगने का टाइम फिर खाली हमें वोट देना, बेंगलोर से आगो में कांग्रेस को वोट डाली, 1 रुपया लेको नहीं, 10,000 रुपया हमारे हाथ के खर्चा कर लगा को वोट डाली, क्या ये दिन देखने के वास्ते हमें वोट डालने आना क्या? तो आपको दुख की इस बात का है कि ये लोग जो है आपसे आगे कम से कम बात हमदर्दी की बात भी नहीं करे, बात तो बात आगे देखे तक नहीं हमारे भाई को कैसा है क्या है, बच्चा देखो नहीं है हमारे सेठ साहब अजीत सेठ कॉलोनी के कारपोरेटर भी शौकत साहब हो ना उन्होंने पूछे, ये लोगों को सभी वायरल हो गया था पूरा जुम्मा व्हाट्सएप में सब पूरे फेसबुक में सब वायरल हो है, क्या ये लोग हम देखो नहीं? आज हमारे भाई के साथ हुआ, सुबह दूसरे के भाई के साथ भी होता, तीसरे को भी होता, ऐसा खोले छूट दे दिया। तो आप क्या कहना चाहती है? कहना क्या चाहती है? हमारे साथ जो हुआ हमारे भाई के साथ दूसरे भाई के बहना के साथ ऐसा हादसा को गिरफ्तार कर लिया, गिरफ्तार हमें कराए जाके बोल के पुलिस भी उदयगिरी की मदद करी, उन्होंने पब्लिक मार को ले लिया को देखो है, उसे कस्टडी को भेज दिया पुलिस वाले, ये करी देखेंगे इंशाल्लाह। ऐसी माली हालत का भी क्या भी नहीं, उन्हें कुली मजदूरी को खाने वाला जो अलबोदर सर्कल में जो काम चलिया वहाँ भी वेल्डिंग का काम करको है उन्हें, उसे भी तक कौन भी पूछने तक आपको नहीं ऐसा तो काम है एक MLA आपको कम से कम दूसरी रही कुमांग एरिया में जाको देखो तुम्हें कम से कम कितने लाख कितने ये सैंक्शन करते हैं, सैंक्शन होती है अभी आपको वो है, लेकिन हमारे भाई का हादिसा इतना बड़ा हुआ है, ना PA आपको पूछा है, ना एरिया का कारपोरेटर आपको पूछा है, कौन भी ना शौकत आपको पूछा है, आवाज को लोगों तक पहुंचाने हमारे माध्यम के जरिए से लोगों तक पहुंचाने की पूरी पूरी कोशिश करेंगे, पहुंचने का काम करते हैं, लेकिन मालूम नहीं होता मालूम करो नेचुरल मौत है, एक्सीडेंटल मौत है, उन्होंने क्या है काम पर हरियाणा अनाउंस करना।